संततधार पावसाने घोसाळीचा मांडव खाली पडल्याने शेतकऱ्याचे झाले लाखो रुपयाचे नुकसान। हातातोंडाशी आलेला घास झाला जमीनदोस्त। तालुक्यात रात्री झालेल्या संततधार पावसाने शेंद्रुण येथील शेतकरी बाळू निचिते या शेतकऱ्याचे आपल्या 1 एकर शेतीमध्ये घोसाळीची लागवड केली होती, त्यासाठी दिवसरात्र मेहनत करून मांडव उभा केला होता। घोसाळीचे उत्पन्नही भरघोस आले होते, त्यामुळे आता आपल्या मेहनतीचे सोने होणार आणि उत्पन्नामध्ये चांगल्या प्रमाणात पैसे भेटणार या आनंदात शेतकरी बाळू निचिते होता। मात्र काल रात्री झालेल्या संततधार पावसाने होत्याचे नव्हते केले आणि भरघोस पीक आलेल्या घोसाळीचा मांडवच पूर्णपणे खाली पडला व हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याच्या तोंडून गेला। यामध्ये शेतकरी बाळू निचिते याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याने हतबल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे। मी बाळाराम निचिते ठाणे जिल्हा तालुका शहापूर मौजे शेंद्रुण या गावचा शेतकरी असून मी 15 जून रोजी 40 गुंठ्यामध्ये घोसाळी या पिकाची लागवड केली होती। ऐन जोमामध्ये पीक येत असतानाच 20 ऑगस्ट रविवार रोजी अतिवृष्टी झाली। या वृष्टीने माझा पूर्ण घोसाळीचा प्लॉट उद्ध्वस्त झालेला आहे। तरी सरकार माईबापाला माझी एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी कृषी अधिकारी यांना तातडीचे आदेश देऊन माझ्या प्लॉटचा पंचनामा करावा व मला योग्य ती भरपाई मिळावी ही माझी नम्र विनंती।